नमस्कार, मी भाग्यश्री, भाग्यश्री क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला टंबल बीड्स आणि गिरू यांचा 3 लेअर नेकलेस बनवून दाखवणार आहे। तर हा खूप असा सुंदर असा वेअर केल्यानंतर हा नेकलेस दिसतो। तर हा नेकलेस बनवण्यासाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागणार आहे ते आपण प्रथम पाहून घेऊयात। असा सुंदर नेकलेस आपला बनणार आहे 3 लेअरमध्ये। त्यासाठी मी असे वेगवेगळ्या आकाराचे हे असे गिरू घेतलेले आहेत, गिरू बीड्स हे असे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपल्याला मी हे मल्टी कलरमध्ये हे टंबल बीड्स घेतलेले आहेत, ग्रीन, हा स्काय ब्ल्यू, त्यानंतर एक रेडसुद्धा आहे। त्यानंतर हे 5 होलवालं कनेक्टर आपल्याला लागणार आहे या पद्धतीचं। तसेच ही दोरी आपल्याला लागणार आहे एक अटॅच करण्यासाठी। त्यानंतर मी हे 8 mm साईजचे क्रीम कलरचे ग्लास पर्ल घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला जंपिंग लागणार आहेत आणि हे आय पिन आपल्याला इथे लागणार आहे। तर प्रथम मी आय पिन घ्यायची आपल्याला, ती थोडीशी लांब असल्यामुळे ती मी थोडी तिला कट करणार आहे अशी। त्यानंतर मी हा जो 8 mm साईजचा जो पर्ल घेतलेला आहे त्यातही मी टाकून घेणार आहे आणि आणखी थोडीशी कट करावी लागणार आहे। त्यानंतर त्याला आपल्याला नोज प्लायरच्या साह्याने राऊंड शेप देऊन घ्यायचा या आय पिनला या पद्धतीने। असा त्यानंतर हा जो टंबल बीड्स आहे त्यातही आपल्याला ही आय पिन टाकून घ्यायची आहे अशी। ही थोडीशी मोठी जर लांब वाटत असेल तर थोडीशी कट करून टाकायची आणि तिला ही आय पिनच्या साहाय्यानेचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे, सॉरी नोज प्लायरच्या साहाय्याने आय पिनला। हां, त्यानंतर जो हे जो गिरू आहे तर त्यातही आपल्याला असे आय पिन टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी कट करून घ्यायची आहे। तिलासुद्धा नोज प्लायरच्या साह्याने असा राऊंड शेप देऊन घ्यायची। असे सर्व गिरू आणि हे पर्ल आहेत त्यात आपल्याला आय पिन टाकून याच पद्धतीने टंबल्स त्यांना आय पिन टाकून सर्व आय पिनला आपल्याला या पद्धतीने राऊंड शेप देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हा जो पर्ल आहे तो या गिरूमध्ये टाकायचा आहे असा। त्यानंतर आणखीन एक पर्ल इकडच्या या साईडने टाकून घ्यायचा आहे। या पद्धतीने आता या गिरू सॉरी टंबल बीड्स मध्ये सुद्धा आपल्याला पर्ल टाकून घ्यायचे। या पद्धतीने आणि व्यवस्थित दाबून घ्यायचे ते आय पिन, कारण मग ते निघत नाही, मग कारण हे गिरू बीड्स जे आहेत ते वजनाला थोडेसे जड असतात त्यामुळे हे आय पिन निघण्याची शक्यता असते, म्हणून व्यवस्थित दाबून घ्यायचे टाकल्यानंतर। आता या बाजूने हे जे आपण गिरूला जो पर्ल लावलेला आहे तो पर्ल ह्या टंबलच्या एका बाजूमध्ये टाकायचा आहे या पद्धतीने असा। याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे, एक पर्ल नंतर टंबल, पर्ल नंतर गिरू, पुन्हा पर्ल, पुन्हा पर्लला हे टॅम गेरू बीड्स या पद्धतीने पर्ल गेरू पुन्हा पर्ल मग टॅम्बल पर्ल गेरू टॅम्बल परत इथे टॅम्बल बीड्स याच पद्धतीने आपल्याला पहिले लेअर बनवून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी पहिली लाईन बनवून घेतलेली आहे, पर्ल मग टॅम्बल पर्ल
गेरू बीड्स, पर्ल, टेम्पल पर्ल, गेरू बीड्स या पद्धतीने पाहू शकता। मी पहिल्यांदा मी मल्टी कलरमध्ये बनव, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही एका कलरमध्ये बनवलं तरी चालेल। मी पहिल्यांदा 3 या बाजूने हे टेम्पल टाकून घेतलेले आहेत ग्रीन कलरचे, त्यानंतर आणि 3 हे गेरू बीड्स टाकलेले आहेत, त्यानंतर मी हा एक स्काय ब्लू कलरचा टेम्पल टाकलेला आहे, एक गेरू बीड्स आणि पुन्हा स्काय ब्लू कलरचा टेम्पलमध्ये, आणि पुन्हा दोन्ही बाजूनी सेम म्हणजे पाहू शकता इकडून 3 हे गेरू बीड्स आणि 3 टेम्पल्स, इकडून पण 3 टेम्पल्स आणि 3 गेरू बीड टाकलेले आहेत आणि मध्ये गेरू बीड्स। या पद्धतीने पहिला लेअर मी बनवून घेतला आहे। याच पद्धतीने सेम दुसरा लेअर बनवायचा आहे, फक्त दुसऱ्या लेअरमध्ये आपल्याला हे एक एक दोन्ही बाजूचे एक एक आपल्याला कमी करायचे। तुम्हाला दाखवते मी, तर इथे दुसऱ्या लाईनमध्ये मी हा जे इथे टेम्पल्स बीड्स मी वरच्या बाजूला टाकले होते हे या ठिकाणी टाकलेले नाही आहेत, म्हणजे हा लेअर थोडासा छोटा यायला हवा, हा मधला लेअर आहे म्हणून। मग मी फक्त इथे 3 इकडून गेरू बीड्स आणि 3 इकडच्या बाजूने गेरू बीड्स, मध्ये एक गेरू बीड्स या पद्धतीने, आणि या लाईनमध्ये मी 3 टेम्पल्स 4 टेम्पल्स टाकलेलं आहे इथपर्यंत, आणि या लाईनमध्ये 3 या लेअरमध्ये 3 टेम्पल्स इकडून 3 आणि इकडून 3 टेम्पल्स टाकलेले आहेत। या पद्धतीने बनवून घ्यायचे आपल्याला पर्ल गेरू बीड, पर्ल इथे पर्ल टेम्पल, पर्ल मग गेरू बीड्स, इथे डायरेक्ट पर्ल गेरू बीड्स पर्ल या पद्धतीने। तर हा पहिला लेअर पहिल्या लेअरपेक्षा दुसरा लेअर हा थोडासा छोटा होईल। मग मध्ये टाकण्यासाठी एक पर्ल लाईन बनवायची आहे या पद्धतीने, असे आपल्याला फक्त पर्ल टाकून घ्यायचे आहेत, एक एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहेत या पद्धतीने पर्लची लाईन आपल्याला। तर मी इथे सर्व पर्ल एकमेकात टाकलेले आहे। मी पहिल्यांदा हे 17 पर्ल मी एका बाजूने टाकलेले आहेत, त्यानंतर मध्ये एक गेरू बीड्स लावलेला आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने 17 पर्ल टाकून घेतलेले आहेत। असे 34 पर्ल मी या लाईनमध्ये टाकलेले आहेत, 17 एका बाजूने 17, दुसऱ्या बाजूने 17 आणि मध्ये गेरू बीड्स लावलेलं आहे। आता आपण हे सर्व लेअर आपण कनेक्टरला जोडून घ्यायचे आहेत आपल्याला। तर इथे मी हे 5 होलवालं कनेक्टर घेतलेलं आहे। तर मी आता पहिल्यांदा आपण सगळ्यात जी मोठी जो लांब लेअर बनवला होता तर तो आपण पहिल्यांदा या कनेक्टरमध्ये टाकून घेऊया। तर कनेक्टरच्या या पहिल्या होलमध्ये आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे। तर ही जी आय पिन आहे तिचं जे होल आहे ते ओपन करून घेतले मी, आणि या पद्धतीने टाकायचं आहे आपल्याला। असं दाबून घ्यायचं आहे आणि आता याच दुसरी जी लाईन बनवली होती, दुसरा जो लेअर, तो आता आपल्याला हे कनेक्टरचं ही जी लाईन टाकलेली आहे त्या होलचं हे शेजारचं जे होल आहे ते सोडून द्यायचं आहे 2 नंबरचं, आणि 3 नंबरच्या होलमध्ये आपल्याला ही दुसरी लाईन टाकून घ्यायची आहे या पद्धतीने। तर या दुसरा होल सोडून तिसऱ्या होलमध्ये टाकून घ्यायची या पद्धतीने। आणि सॉरी, यात 3 नंबरच्या होलमध्ये आपल्याला पर्लची जी लाईन बनवली आहे आपण ती टाकायची आहे। ही लाईन आपल्याला या लास्टच्या होलमध्ये टाकायची आहे या सॉरी आपण ही पर्लची लाईन आपल्याला या 3 नंबरच्या होलमध्ये टाकायची आहे। ही लाईन टाकल्यानंतर पहिली हे दुसरं होल सोडून आपल्याला या तिसऱ्या होलमध्ये आपल्याला पर्लची लाईन टाकून घ्यायची आहे।
या पद्धतीने आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, कारण याचं वजन हे गेरू बीड्स जड असल्यामुळे आणि टंबलसी जड असतात त्यामुळे थोडंसं जड होतं, निसटण्याची निसटू नाही म्हणून आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे त्या कड्या. आता पहिल्या होलमध्ये आपण पहिली लाईन टाकली, दुसरं होल सोडलेलं आहे, तिसऱ्या होलमध्ये ही पर्लवाली लाईन टाकलेली आहे आणि हे चौथं होल सोडून पाचव्या होलमध्ये आपल्याला ही शेवटची लाईन टाकून घ्यायची आहे. आता अशी टाकून घ्यायची. आता आपण या कनेक्टरमध्ये एका कनेक्टरमध्ये तीनही लाईन टाकून घेतलेल्या आहे. तर आता आपल्याला हे दुसऱ्या कनेक्टरमध्ये या ज्या लाईनच्या दुसऱ्या बाजू टाकून घ्यायच्या आहेत. तर मी या लाईन अशा पहिल्यांदा ठेवून घेणार आहे, त्यानंतर ही दुसरी लाईन आणि ही तिसरी लाईन. तर हे कनेक्टर असं ठेवायचं आहे. आता आपल्याला इकडून सुरुवात करायची आहे कनेक्टरचं. हे जे इकडच्या बाजूचं जे होल आहे हे तर पहिलं होल, तर त्यात आपल्याला ही कडेची तिसरी लाईन टाकाय, ही कडेची जी एकूण ठेवून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला टाकताना चुकणार नाही. या पद्धतीने त्यानंतर परवाली लाईन टाकायची आहे एक होल सोडून तिसऱ्या होलमध्ये. आणि त्यानंतर पुन्हा चौथा होल सोडून पाचव्या होलमध्ये आपल्याला ही मधली लाईन, जी मध्ये येणार आहे जी लाईन, ती टाकायची. या पद्धतीने तर या पद्धतीने आपलं हे नेकलेस च्या बरोबर तिन्ही लेयर येतात. आता आपल्याला या कनेक्टरला दोरी अटॅच करायची आहे. त्यासाठी मी इथे जंपरिंग घेतलेले आहेत दोन. तर ही जंपरिंग आपल्याला जंपरिंग थोडीशी अशी खोलून घ्यायची, ओपन करायची बस. त्यानंतर या दोरीच्या एका बाजूच्या या होलमध्ये टाकून घ्यायची जंपरिंग. या पद्धतीने आणि ह्या कनेक्टरच्या होलमध्ये आपल्याला अशी टाकून दाबून घ्यायची. याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूच्या कनेक्टरमध्ये आपल्याला ही दोरी लावून घ्यायची. तर आपलं हे सुंदर असं नेकलेस बनवून आता रेडी झालेलं आहे. वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतं हे नेकलेस, खूप छान आणि खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहे हे नेकलेस. तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हे पाहू शकता तुम्ही आपलं हे नेकलेस आता कसं दिसतंय, खूप छान दिसतंय. आणि आता सध्या लग्न सराई सुरू आहे तर तुम्ही कुठल्याही साडीवर हे वेअर करू शकता. धन्यवाद.